पुणे के पिंपरी चिचवड़ में नगर पालिका के चुनाव की तैयारी तेज हो गई है। इन चुनावों को लेकर शिवसेना नेता पश्चिम महाराष्ट्र के संपर्क प्रमुख और सांसद संजय राउत की मौजूदगी में बैठक आयोजित की गई, जिसमें तीनों विधानसभा क्षेत्र के शिवसेना पदाधिकारी शामिल हुए। बैठक के बाद सांसद संजय राउत ने सहकार विभाग बनाए जाने के सवाल पर कहा कि केंद्र सरकार की ओर से सहकार विभाग जो बनाया है वो देश की सहकार संबंधी गुणवत्ता बढ़ने के लिए है, तो निर्णय का स्वागत है, लेकिन अड़चन में डालने के लिए यह विभाग बनाया गया है तो फिर यह सत्ता का दुरुपयोग है। संजय राउत ने कहा कि उन्होंने हमारा कार्यक्रम किया तो हम भी उनका कार्यक्रम करेंगे। मी कधी वाईट बोलत नाही, मला तुम्ही एक माझं स्टेटमेंट दाखवा मी वाईट बोललो, मला त्यांनी दाखवावं मी यापुढे बोलणार नाही कोणाशी। हा त्यांचा गौरव आहे ना, हा त्यांचा कार्याचा गौरव नाही का, की त्यांची कारकीर्द इतकी उंच आहे। ते राज्याचे मुख्यमंत्री होते, ते अनेकदा मंत्री होते, ते अनेक पक्षात गेलेले आहेत, ते काँग्रेस पक्षात आले, मग ते शिवसेनेमध्ये होते, त्यांना मुख्यमंत्री शिवसेनेने केलेला आहे। त्यांची जी राजकीय गरुडझेप आहे ही शिवसेनेतून झाली आहे। अशा वेळेला इतक्या महान परंपरा, राजकीय परंपरा असलेल्या व्यक्तीला महत्वाचं खातं मिळालं असतं तर महाराष्ट्राला आनंद झाला असता, पण मला खात्री आहे ते ज्या खात्यात काम करतील ते खाते ते उत्तम प्रकारे चालवते। नक्की बघा, आमच्यामध्ये ती दिलदारी मनाचा मोठेपणा नक्की आहे। शेवटी मंत्री हा देशासाठी काम करतो। मला कोणतरी विचारलं की ते म्हणलो ते असं आहे की त्यांना काय फक्त ते शिवसेनेचे विरोधक आहेत म्हणून मंत्री गेले का, त्यांना आता देशासमोर त्यांचं प्रगती पुस्तक दाखवायचं।